मार्गदर्शन करणं हा एक राजकारण्यांचा आवडता छंद आहे. माहिती काही असो असा अथवा नसो, पण काहीतरी बोलायला पाहिजे. मी आपण सगळे तज्ज्ञ या विषयातले तिथे असल्यानंतर मार्गदर्शन करण्याचं काही धाडस करणार नाही, पण एका गोष्टीचं नक्कीच मी कौतुक करेन आणि मला अभिमान आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मला अभिमान आहे. पर्यावरण खातं आहे, उद्योग खातं आहे, ऊर्जा खातं आहे, या खात्याचे सर्व मंत्री, पर्यावरण मंत्री, उद्योग मंत्री, ऊर्जा मंत्री, ज्यांचे ज्यांचे हातभार या एका नवीन उपक्रमाला लाभलेत, त्या सर्वांना मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने धन्यवाद देतो. और एक बात, हम चर्चा तो बहुत करते हैं, लेकिन आज पेट्रोल पे चर्चा हो रही है, डीजल पे चर्चा हो रही है, पर्यायी इंधनावरती चर्चा होते आहे, हे खरंच एक म्हटलं तर मोठं पाऊल आहे. आणि चर्चा करून आपण थांबत नाही आहोत, तर एक एक पाऊल पुढे जातो आहोत. गेली किती वर्ष झाली, एक दोन शतक तर नक्कीच झाली की पेट्रोल डिझेल आपण वापरतो आहोत. एखाद्या गोष्टीचा शोध लावणं, त्याचा वापर सुरू करणं आणि 100-150 वर्षानंतर त्याला अचानक पर्याय शोधणं हे साधं सुरं काम नाहीये. पण काही वेळेला आपण म्हणतो की आपल्याला विकास पाहिजे, विकासाला गती पाहिजे, पण ही नेमकी गती प्रगतीची आहे का अधोगतीची आहे हे थोडस थांबून विचार करण्याचा विचार करण्याची वेळ ही येते तेव्हा आपण थांबून विचार करणं गरजेचं असतं. आज आपण बघतो आहोत की सुरुवातीच्या काळामध्ये, म्हणजे अगदी माणसांनी प्रगतीची सुरुवात केली, तेव्हा इथून तिथे जाण्यासाठी किंवा माल वाहतूक करण्यासाठी जनावरांचा उपयोग होत होता. मग जनावरांनंतर एक एक गोष्टी आपण पुढे जात चाललो. वाफेची इंजिन आली, आगगाड्या आल्या. आगगाड्या म्हणजे अक्षरशः आपण त्यावेळेला पाहायचो, काही वेळेला पिक्चर मध्ये बघायचो की ते कामगार कोळसे नुसते टाकत राहायचे आणि तो धगधगता सगळा तो अग्नी वरनं तो धूर सोडला जायचा. आणि लहानपणी एक गाणं होतं, झुको 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 आगीनं गाडी, धुरांच्या रेषा हवेत सोडी. आता त्या धुरांच्या रेषा लांबून पाहताना मजा वाटायची, पण त्या धुरांच्या रेषा पुढे जाऊन काळं कवीनं चित्र रेखाटतात ह्याच्याकडे आपलं लक्ष गेलं नव्हतं. आज आपलं लक्ष गेलेलं आहे आणि म्हणून त्या आगगाड्या बाद झाल्या, त्याला आता इलेक्ट्रिक वरती चालणाऱ्या आल्या. ते काल परवाकडेच मुंबई मधली मेट्रोची लाईन सुरू केली. खरं म्हटलं तर गेले एक दोन दिवस सातत्याने महाराष्ट्रामध्ये काही ना काहीतरी जनतेच्या उपयोगाच्या दृष्टीने चांगली कामं नुसती घोषित नव्हे तर त्यांचं लोकार्पण करत आलेलो आहोत. मराठी भाषा भवन असेल, मेट्रो लाईन असेल, पोलिसांचं 112 डायल 112 ऍप असेल, त्याच्या आधी GST भवन असेल, काल ऊसतोड कामगारांचं महामंडळांच्या ऑफिसचं लोकार्पण झालं आणि आज हा अत्यंत महत्वाचा जो कार्यक्रम आहे तो जगावं कसं, एक आरोग्यदायी जीवन हे कसं कसं आपण प्राप्त करू शकतो ते दाखवण्यासाठी आजचा उपक्रम आहे. आणि मला अभिमान आहे महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये, एक आपण म्हणतो की पुणे तिथे काय होणे, तर त्या पुण्याने एक नेतृत्व स्वीकारलेलं आहे. पहिली परिषद आपली पुण्यात झालेली आहे. नितीनजी आपण म्हणाला त्याच्याप्रमाणे नागपूरमध्ये सुद्धा हे करू, मुंबईमध्ये तर होणारच आहे, मराठवाड्यात होईल, जिथे जिथे करता येणं शक्य असेल तिथे तिथे ह्या अशा परिषदांचं आयोजन केलंच पाहिजे. दोन गोष्टी आहेत, एक तर आपण आता नेमकं काय करतो आहोत आणि त्याच्याबद्दल जनजागृती. आणि जनजागृती झाल्यानंतर नुसतं उंटावरनं शेळ्या हाकणं नको की आपण काहीतरी केलं पाहिजे, ह्या दिशेने गेलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. तर आज या चर्चासत्रामध्येच जे पर्यायी इंधन आपण म्हणतोय, मग ते इलेक्ट्रिक व्हेकल्स असतील किंवा बायोफ्युएल असेल किंवा आणखीन काही असेल, त्या वाहनांचं प्रदर्शनच नव्हे तर तिथल्या तिथे विक्री सुद्धा आपण करतो आहोत. जनतेला या गोष्टी पाहिजेत. जनतेला काही गोष्टी कळत नाही तशातला भाग नाहीये, जनतेला सगळं कळते, पण शेवटी उपलब्धता ही कोण करून देणार. उपलब्धता करून देणं हे आपल्या सरकारचं काम आहे आणि त्या अनुषंगाने जर का आपण पाहिलं तर आपण प्रदर्शन केलेलं आहे, चर्चासत्र ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक मान्यवरांनी आपापली मतं मांडलेली आहेत. आणि बरोबरीने देसाई साहेब आपण जे म्हणालात की उद्योजकांना
महाराष्ट्रात यावंसं वाटलं पाहिजे. का आम्ही महाराष्ट्रामध्ये का यावं? महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर जी उद्योजक उद्योग करताना सहज सुलभता लागते. म्हणजे गाडी चालवताना स्पीड ब्रेकर मी समजू शकतो, शाळा आहे वेग आवरा, पण गुंतवणूक करताना स्पीड ब्रेकर आले तर मग मात्र थोडंसं अवघड होतं. म्हणून गुंतवणूकदारांना उद्योजकांना त्यांच्या मार्गातले स्पीड ब्रेकर काढणं आणि त्यांचा ड्राईव्ह जो आहे तो स्मूथ व्हावा याच्यासाठी सुद्धा जी आपण पावलं उचललेली आहेत आणि उचलतो आहोत ते सुद्धा कौतुकास्पद आहे. मला राजूजी आपने जो अपेक्षा व्यक्त की है वो अपेक्षा हम सिर्फ सुनकर छोड़ देंगे ऐसे नहीं है. आप तो हमेशा साथ देते आए हो और आगे भी देने वाले हो, और आप पक्का भरोसा रखिए, विश्वास रखिए, जो भी उम्मीद आप महाराष्ट्र से करोगे महाराष्ट्र पीछे नहीं जाएगा. महाराष्ट्र हमेशा आगे जाने वाला स्टेट है. जो भी करने की आवश्यकता है, जरूरत है, वो तो हम करते आए हैं और इसके आगे भी करेंगे, जरूर करेंगे. और वो इसलिए करेंगे कि सिर्फ हम महाराष्ट्र का विचार नहीं करते, हम तो पूरे देश का विचार कर रहे हैं. और इसलिए मुझे अभिमान है कि महाराष्ट्र हमेशा एक दिशा दिखाने वाला राष्ट्र राज्य रहा है, और महाराष्ट्र में जिसकी शुरुआत होती है वो पूरे देश अपनाता है, पूरा देश अपनाता है. आणि म्हणून मला ज्या ज्या काही गोष्टी करता येणे शक्य असतील त्या आपण केल्याशिवाय राहणार नाही. आपण साहजिकच आहे की गेल्या एक दोन वर्षाच्या नाही म्हटलं तरी एका पॉज मोड नंतर प्ले मोड वरती आलेलो आहोत. जणू काही आपलं आयुष्य पॉज झालं होतं. जिथल्या तिथे जैसे थे क्या करे, मास्क लेकर पहनकर घूमना है, एक दूसरे से मिलना भी कम हुआ था. बीच में तो लॉकडाऊन था तो मिलना तो असंभव होता, पण आता आपण ही थोडीशी बंधन हटवलेली आहेत. हा मधला जो काय आता काळ, कारण अजूनही कोरोनाचा धोका गेलेला नाहीये, पूर्ण गेलेला नाही, तो जात नाही, तोपर्यंत काळजीपूर्वक पावलं ही आपल्याला टाकावी लागणार आहे. पण जेव्हा हा आता काळ एक आलेला आहे की जिथे आपण बंधन मुक्त आयुष्य पुन्हा सुरू करतो आहोत, तिथे या सगळ्या काही गोष्टी झपाट्याने करण्याची आवश्यकता आहे. जसा कोरोना एक व्हायरस आहे तसंच प्रदूषण हा एक व्हायरस आहे. प्रदूषण पोल्युशन हे भी एक व्हायरस ही आहे जो दिखाई नाही दे रहा है, पण आपण अनुभवतो आहोत. अनेकांना लंग्सचे विकार असतील, फुफ्फुसाचे असतील, आज अनेकांना ते भोगावे लागते. पण त्यातून मुक्ती म्हणजे औषधोपचाराची वेळ येऊ नये, त्याच्या आधीच असं काही वातावरण आणि पर्यावरण आपण निर्माण केलं पाहिजे. निर्माण हा शब्द योग्य अयोग्य माहिती नाही, पण पर्यावरण जपलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सुद्धा मध्ये एक कार्यक्रम आदित्यने केला होता, त्यावेळेला सुद्धा बाकीचे सर्व सहकारी मंत्री होते. शाश्वत विकास मी म्हटलं होतं, तर विकास ठीक आहे, परत त्याला शाश्वत हा शब्द काय भानगड आहे? शाश्वत विकास आणि विकास मधला फरक काय? तसं नाही, फरक आहे. शाश्वत विकास म्हणजे पर्यावरणाची हानी होऊ न देता, आणि जर का नाईलाजाने होणार असेल तर कमीत कमी पर्यावरणाला धोका पोहोचेल असं करून, दूरगामी विचार करून जो दीर्घकाळ टिकेल असा विकास करणं हे फार महत्वाचं आहे. अनेकदा आपण पाहतो की मी नेहमी एक उदाहरण गेले काही दिवस सातत्याने सांगतोय अशा कार्यक्रमामध्ये, की पर्यावरणाचा जर का आपण विचार केला नाही तर आपल्याला फटका पडतोच. जर का आपण निसर्गावरती आक्रमण अतिक्रमण एका मर्यादेच्या बाहेर करायला लागलो तर तो शेवटी निसर्ग आहे, आणि त्याच्या तो जर का एकदा कोपला तर आपण कुठेही म्हणजे किती वेगवान गाड्या आणा आपण त्याच्या कोपाच्या पुढे धावू शकणार नाहीये. मध्ये एक गेल्या वर्षीच ते टिहरी धरण कोसळलं सगळं, अतिवृष्टी झाली आणि सगळं ते वाहून गेलं. आता सुद्धा मी ऐकलं की कुठेतरी एक मोठा हिमनग वितळला आणि पाण्याची पातळी वाढली. जो काही एक धोका सांगितला जातोय की हिमनग आणि डोंगरावरचा बर्फ जो हिमालयात असेल परदेशात आहे, तो ज्याला आपण पर्यावरणातल्या बदलामुळे ग्लोबल वॉर्मिंग हे असंच वाढत राहिलं तर आणि तो बर्फ वितळला तर आपलं अर्धवून अधिक जग हे पाण्याखाली येऊ शकतं. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए.